महाराजा फाइटर शिकापूर या दरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. मागच्या वर्षी जिल्हा परिषद करंडक 2016 ही स्पर्धा ज्या वेळेस खेळवली गेली फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं दोन संघ एकमेकांवरती भिडताना. शिकापूर आणि तळेगाव मागच्या वर्षीचा विजेता आणि उपविजेता संघ आहे. या वर्षी साखळी स्पर्धेमध्ये त्यांची लढत होते. पहा दोन्ही अनुभवी संघ आहेत. दोन्ही संघामध्ये खेळाडू नक्कीच अनुभवी आहेत. सराव करून या मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. आसिफ तांबुळे उपकार लाठी या लढतीने मैदानाच्या आत एक मोठा अपील रजित लेग विजोर विकेटचा अपील असावं. एलबीडब्ल्यू या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू नसणार आहे. बाकी सर्व नियमामध्ये आपण ही स्पर्धा खेळवतो. असिफ तांबुळे मैदानाचा अभ्यास शाळा केला असताना सांगत ऐकवा. एका बाजूला महाराजा फायटर शिकापूर हा संघ फलंदाजी करतोय. शरद खुरेला आपण नक्कीच त्या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळताना पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला असणारा झुंज दी वॉरियर्स या संघामधून सुप्रिय सातोल आयकॉन म्हणून पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावर बदल केला जातो. रान फ्रॉम तळेगाव सागर राऊत आता गोलंदाजी मार्गावरती असेल. आसिफ तांबुळेसाठी सज्ज झाला आहे. आसिफ तांबुळे नक्कीच स्वस्थ बाद होताना आपण पाहतोय. पहा बाद चढूचा सामना केला. आसिफ तांबुळे डेक्केवर एका नवसंख्येवरती बाधून पाठवा लागतोय. न्यू बॅट्समन फ्रॉम शिकापूर महाराजा वॉरियर संघाच्या कडून आयकॉन खेळाडू शरद खोरे आता मात्र फलंदाजीसाठी एक अष्टो पैलू खेळाडू आहे. मागच्या वर्षी आपण नक्कीच पाहिलं होतं सरस्वती तळेगाव गटामध्ये जिल्हा परिषद करंडक 2016 स्पर्धा खेळवली गेली. त्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फायनलचा सामना खेळत होते. शरद खोरेने केलेली अफलातून कामगिरी आणि त्या अफलातून कामगिरीच्या जोरावरती शिकापूर संघानं मागच्या वर्षी त्या चषकावरती आपलं नाव कोरलं होतं. त्यावेळेस देखील दोन्ही संघांची लढत आपण पाहतो एकाच गटामध्ये होत्या. दोन्ही संघ पहिला सामना विजयाने सुरुवात करायची आपण पाहणार आहोत.
डिफरेंट बॅट्समन राईट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये असेल. शरद कोहली आणि ओमकार लाटे गोलंदाज वाडकरी सागर राऊत पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. केवळ दोन धावा या धावपळीमध्ये नोंदवून गेलेल्या आहेत. लोकल सागर राऊत सुराखी गोलंदाजी प्रदर्शन सागर राऊत महामैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे तीन चेंडू सागर राऊत धाव टाकलेले आहेत. शरद कोहलीला सुरत मैदानाच्या आतमध्ये उभा करतोय पहा. परंतु शरद कोहली सारखा एक मोठा अनुभव जो परत खेळपट्टीवरती आहे. सगळ्या राऊत पूर्ण एकदा मात्र सज्ज झालाय. शेवटचा चेडू पावर मध्ये शेवटचा चेडू केवळ एक धाव दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद महाराजा व्हाईटर शिकापूर नऊ धाव. या स्पर्धेदरम्यान देखील आपण पाहतोय ज्यावेळेस पहिला सामना खेळला गेला होता गव्हाणे फायटर डिग्रजवाडी राहुलारो फायटर जातील उमदो त्यामध्ये गव्हाणे फायटर डिग्रजवाडी सिंगल विजय श्रीकिशोर आणला. दुसरा सामना खेळला गेला भैरवडा फायटर सरस्वती राहुल सेट सातो बट फ्रेंड सर्कल बाघुरी या दरम्यान राहुल सातो फ्रेंड सर्कल सिंगल विजय श्रीकिशोर आणला. तिसरा सामना खेळला गेला समुद्राज फायटर सोडू वर्सेस गरुवा वॉरियर्स धानोरे सूचना असतील की 40 मिनिटांमध्ये तुमचा एक डाव स्वागतबंधनकारक आहे. 2:48 लगेच प्रारंभ झाला होता का. शरद कोहलीला मात्र संधी मिळाली आहे आणि दरम्यान शरद कोहली मात्र माधुरता पूजा असला मोठा धक्का. चौकड़ा धावपळ उभारी
संस्कृतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर त्याचा रिव्हर्स उच्च फटके पाहतो. सुरुवातीच्या काही काळामध्ये खेळाडू सुद्धा त्या फटक्यामध्ये बाद नंबर झालेले आहेत. होईल थोकर खुले सरसवेल 14 धावा षटक क्रमांक तिसरं मैदानात आपल्याला आहे. Thank you.
हॅलो 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 दररोजच्या खेळामध्ये पहा, चार षटकांचा खेळ संपलाय, चोवीस चेंडूंचा खेळ संपलाय, चोवीस चेंडूमध्ये बनवल्या गेल्या 18 धावा, 5 फलंदाज बाद, अर्धा डाव संपला. क्रिकेट रसिक म्हणतो अर्धा डाव अजून मात्र बाकी असणार आहे. आणि त्याचं समीकरण जिंकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात गॉड ऑफ होप लक्ष्मण वॉटर सरांकडे. तोपर्यंत बाहुली बाहुली पहिल्या मैदानामध्ये सामना लागलाय आणि आपण या मागचे सामना बघितला. मी सांगितलं की सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये किती अनिश्चित असतो बघा. जरी चार षटके संपले, 18 धावा आहेत, अर्धा डाव संपला आहे, अर्थात शिरापूर संघाचा, तर देखील अजून चार षटके शिल्लक आहेत. किरण गव्हाणे गोलंदाजी मार्ग कसं बघा आणि फलंदाज आहेत मैदानामध्ये दोनच काळे आणि योगेश चव्हाण जोड आहे. पहा किरण गव्हाणे बघा पाचवं षटकी आलं मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आणि बघा तब्बल 19 धावा, 5 षटक सुरू असताना 5 फलंदाज बाद आहेत. दौडत काळे आणि एका बाजूला शिखरपूर संघाची चांगली बॅटिंग केली तर एक चांगला सन्मान धापल घोडा होऊ शकतो आणि प्रतिस्पर्धेच्या विरोधामध्ये एक चांगली लढाई सुरक्षित केलं गेलं आहे. या पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं धावा एका पाठोपाठ आपण बघितलं. आसिफ तांबोळे मला वाटतं हा खेळाडू आज नक्कीच काही फलंदाजी करू शकला नाही आणि भारत इंजोर आहे, बऱ्याच दिवसापासून तो रेस्ट घेतोय आणि डॉक्टर सांगितलं की तो आराम कर, तो आरामाची गरज आहे. तर देखील आसिफ तांबोळे आज मैदानामध्ये सलामीवर उतरला होता, त्याच्या पायाला मोठी इंजोर झाली आहे. तर देखील अक्षय चाकडे Presence of mind, the behavior in his world.
यावेळेस पादापाडा दरम्यान दोन धावा अगदी सहजपणे पूर्ण केले गेले आणि पंचांनी दाखवलेली दक्षता मैदानामध्ये आपण पाहतोय तेंडुलकर त्यांनी सरळ धागे करून दिले. प्रचंड नक्कीच जर आपण बघितलं प्रचंड मोठा अनुभव नक्की काय भारत क्रिकेट खेळले आहेत आणि प्रचंड अभ्यास करायचा क्रिकेटचा आहे. त्यामुळे नक्कीच आपण बघितलं की त्यांनी सहजपणे चेंडूला धागे करून दिली. केदारेश्वरची पोरा आम्ही सगळ्यांचा बाजार आणि आपण पाहतो की पूर्ण बाद झाली. बघा विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सुमारे पायात पाठवू शकला आहे. झेलबाद होतो फलंदाज योगेश चव्हाण तर पण सहावा फलंदाज होतो शिक्रापूर संघाचा. धावपळीमध्ये धाव असताना 31 धाव असताना पहा सचिन मांढरे मैदानामध्ये. तर आपण बघितलं आहे स्पर्धेमध्ये 8 षटकांमध्ये बघा 100 देखील पूर्ण केले गेले आहे. आपण जे खरंतर वक्तव्य खरंतर काल जे केले गेले होते सामन्याचे काय अंदाज बांधले होते 8 षटकांमध्ये 80-70 धाव होतील. परंतु रांगोळीच्या संघाला पूर्णपणे कॅल्क्युलेशन मधून टाकले. फलंदाजच्या प्रेमात पडलेली गडबडी आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये कारण हे जर हे मैदान जर तुम्ही बघितलं असं अगोदर तर इथं अक्षरशः जंगल होत. पंढरपट्टी इथं मैदान करण्याचा निर्णय घेतला तो खऱ्या फार मोठा निर्णय असं मी म्हणेल अशा ठिकाणी त्यांनी मैदान उभारण्याचा निर्णय घेतला. आणि जागा आहे गावाच्याच बाजूला जागा आहे. आपल्याला गर्दी दिसते बघा पूर्ण काटेरी धुळमळी होती आणि तब्बल एक महिनाभर या मैदानाच्या डागडुजी करण्याचं काम चालू होतं. फार मोठं आर्थिक करार जर आपण इथे योग्य दिलेलं आहे या मैदानासाठी विशेष करून आणि त्यांचे सगळे झुलटा सेंटर मोठा झुटा की म्हणजे एक पायाभर गेलाय त्याचं चित आलेलं पाहायला भेटतंय. अतिशय रोमांचक सामने आपल्याला पाहायला भेटतात. आवाज सपाटले की मुख्य पोहोचत असेल गॅलरीमध्ये येत शकत नाही कारण सकाळीच मग लोकांनी पहिल्या षटकाला हात केले असते आमच्याबद्दल आवाज येत नाही. अरे आवाजाविषयी मला सांगायचंय अर्थात मल्हारी आपण जे स्पर्धा म्हटली की बंटू कारकुडाचा डिझर असतो का किंवा त्यांचं साऊंड सिस्टम असते आणि बंटू कारकुडाचं मला वाटतं जे खऱ्या कनेक्शन आहे ते जे शिंदेने आपण नक्की दिलं असेल कारण प्रत्येक कार्यक्रम असेल विठ्ठलवाडीचा कारण विठ्ठलवाडी आपल्याला माहित आहे प्रति पंढरपूर आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश केला गेलाय. विठ्ठलवाडीचा कोणताही कार्यक्रम असू द्या बंटूजीचा बंटू कारकुडाचा साऊंड असतो बघा. आणि आमच्या गावामध्ये जर समजा पुढे बोलवले होते सप्त्यामध्ये आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं. अतिशय चांगली सिस्टीम तुम्ही दिलेली आहे असं त्यांनी गौरवोद्गार काढले होते. आणि पुन्हा एकदा आज पाहतो आपण जिल्हा परिषद करंडक पहलवान प्राध्यापकांच्या गावाने यांच्या स्पर्धेमध्ये आज धावपळीमध्ये तब्बल 46 धावा शिक्रापूर संघाचा पूर्ण होत आहे. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये सातवा षटक सुरू असणार
नवनाथ काळेच्या बॅटमधून आता आपण हा चेंडू बाहेर चिकट घेतोय. चेंडू नेहमीच स्टेन देऊ शकला नाही, चेंडू थोडी हाईट होती, चेंडू सर्कलच्या आतमध्ये राहिला केवळ एक धाव. डबल एक धावेल पाहतो आपण पुढे जाईल. डबल 47 धावा शिक्रापूर संघाच्या धबल केवळ असणार आहे. राजू डॉक्टर सर देशाला बाहेर चेंडू आहे. अवंतर एका धावेत धावपले पुढे जाईल आणि तब्बल 48 धावा धावपलकेमध्ये असणार आहेत. आपण आणि दरम्यान 1-2-3 झेल घेतलाय. सातवा फलंदाज कोसळलाय मैदानामध्ये शिक्रापूर संघाच्या फलंदाजाला पडलेला खेळ. आणि आपण पाहतोय तबल बघा भारत संघाच्या टोटलवरती तबल बनवले गेले 132 धावा 3 गडीच्या मुकाबल्यामध्ये. आणि सेकंड ओवर आपण पाहतोय इंडिया वर्सेस मैदानामध्ये सुरू आहे. इंग्लंड युवराज धोनी टेक चेज ऑफ फॉर इंडिया 132 रन लॉस ऑफ 2 विकेट आणि एंड ऑफ 25 ओवर. आणि खरी खरी चौकार आपण बघितलाय. दरम्यान डबल गोलची बघा शिक्रापूर संघाच्या 85 धावा पूर्ण होत आहेत आणि तब्बल 52 धावा डबल गोलमध्ये पूर्ण होत आहेत. बघा पहिल्या 4 षटकामध्ये आपण बघितलो होतो 18 धावा होत्या. पहिल्या 4 षटकामध्ये 18 धावा होत्या आणि तब्बल 5 फलंदाज बाद होते. त्यानंतर त्या 4 षटकामध्ये पाहतो आपण नक्कीच एका बाजून नवनाथ काळे आणि सतीश करंडीकडे चेंडू उचलला गेलाय आणि बघा दुसऱ्या धावेची धारा पूर्णपणे बंद करून टाकली. केवळ सिंगल 53 धावा धावपलकीमध्ये असणार आहे. शेवटचं षटक किरण पवारे शेवटची काही चिंतलेले असणार आहेत आणि बघायच आपल्याला अजून कितीपर्यंत धावा शिक्रापूरचा संघ इथं बनवणार आहे. हळूहळू आपण पाहतो की बघा परिपूर्ण गोलंदाजांना त्रिकोटी साथ करते मैदानामध्ये आणि अतिशय भेदक गोलंदाज आपल्याला पाहायला भेटले आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये याही सामन्यामध्ये हा चेंडू लावला चेंडू केवळ खेळायचं शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू बघायचं आपल्याला पंच या ठिकाणी गेलो आहे. चेंडू एक टप्पा खातोय सीमारेषा पार करून गेलाय चौका. दरम्यान 4 धावड धावले पुढे बघा 57 धावा शेवटची चेंडू शिल्लक आहे. तब्बल 3 चेंडू शिल्लक आहेत. आठव्या षटकामध्ये बघा 57 धावा सात करण्याच्या मुंबईमध्ये शिक्रापूर संघाच्या महाराजा फायटर्स अजून पुढे सरचा कोणाने खेळायचे क्षेत्रक्ष बघा. दरम्यान 9 बॉल चेंडू फेकलाय थ्रो बॉल दिस मध्ये अलाउड आहे आणि बाद आपण आणि त्यावरती फ्री हिटचा बघूया महाराजा फायटर शिक्रापूर फलंदाज सायकला असणारा सतीश अरे कशा पद्धतीने फायदा घेणार आहे. किरण गावडे बघा बदलमध्ये 16 पावला चरण फिरून कोरेगाव सतीश खरे सेट ऑन फायर ब्रँडेड फटका घडीत चौका. सतीश खरेच्या बॅटमधून निघालेला चौका पाहतो आपण.
किरण गवर्नमेंट सतीश कडे पुन्हा एकदा सागर गायकवाड
स्वप्निल सातोल आपण पाहणार आहोत. चौकार षटकार दाखवणार कोण कोणाला तो मुद्दा रस्ता दाखवतो. एका बाजूला शरद खोरे, दुसऱ्या बाजूला स्वप्निल जाधव. एकच षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. शरद खोरे फलंदाजी करताना काहीसा कमी पडलाय. गोलंदाजी मध्ये मात्र आता कोणत्या प्रकारची कामगिरी असेल. गोलंदाजी मार्फत एक तेज तरट गोलंदाजी म्हणून ओळखला जाणारा शरद खोरे इंग्लिश क्रिकेटची बरेच वर्ष सेवा करणारा खेळाडू आहे. पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत रामशेठ भांडेल प्रतिष्ठान वाघोली पुणे या संघामधून स्वप्निल या षटकारण धावपळ मात्र दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतो. क्रिकेट रसिकांना अकरा धावा धावपळवरती नोंदवले जात आहेत. शरद खोरे वरती हल्ला चढवला जातोय. षटकार खेळला आहे स्वप्निल सातोडे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नक्की चुका चेडूचा भेट केला गेला आणि दरम्यान पुन्हा आक्रमण पूर्ण. शरद खोरे पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाजी मार्गावरती आहे. स्वप्निल सातव कडाने सामने खेळतोय. बातू बाण्याची वन केलं जाते. हरून नंबर चोडूचा पाठपुरा जाईल तोपर्यंत नो चान्स पूर्ण. तीन वाजून 30 मिनिटांनी दुसऱ्या डावाला प्रारंभ झाला होता. 3:40 मिनिटात झालेले आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज मार्क वरती सतीश खरे. महत्वाचा वाटा उचलला आहे तो सतीश खरे. आता गोलंदाजी मार्क वरती असेल. पावरप्लेचा खेळ आता पूर्णपणे मोडला गेलाय, तोडला गेलाय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण मात्र तैनात केले गेले. पहा अक्षय गायने खेळा
मैदानाचा आतून अनुभव पूर्णपणे आक्रमकता स्वीकारतोय. या षटकात धावफलकावर पूर्णपणे उभा राहिला, त्याचा आउट पोहोचला. यू टेपला 27 धावा धावफलकावरती असणार आहेत. सागर गायकवाड आणि वैभव गायकवाड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक बदलचे जोडे आहेत. ऑस्ट्रेलिया संघाकडून सी ब्रदर्सला खेळताना आपण पाहिलेला आहे. स्वागत जर अजून एक चेंडू गोलंदाजाला फेकला तर तो या सामन्यापुरता बाद असेल. आणि जर तिसरा चेंडू फेकला याला जर त्या सामन्यामध्ये जर अजून एक चेंडू फेकला तर तो पूर्ण स्पर्धेमध्ये बाद असेल. या षटकारानं बाद अवघडत पूर्णपणे उभारी घेतलोय. 40 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. विजयाचं समीकरण क्रिकेट रसिकांनो 27 चेंडू आणि 25 धाव करायचे. स्वप्नील सातव अफगाण खेळाडू 10 चेंडूंचा सामना केला क्रिकेट रसिकांनो. 3 चौकार 2 षटकार 27 वैयक्तिक धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जमिनी समांतर चेंडू मात्र ढकलून दिला जातोय. केवळ एक सिंगल असेल स्ट्राईक रुटीन होईल.
पिंपरी स्टँडर्सच्या सदस्य सर्वांनी प्रकृती जमला सर्व प्रावर्जून या स्पर्धेच्या करिता उपस्थित होत आहेत. आपल्या मनापासून स्वागत. सनी ओरियल्स केतू या संघाने नाणे फेरीचा गोल जिंकलाय. आणि स्वप्निल सातो का पुन्हा एक मैदानाच्या आतमध्ये एक चौकार खेळतोय. सनी ओरियल्स केतू या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. आणि प्रथम फलंदाजांनी स्वीकार करतो. चला ड्रिंक्स पाणी जाऊ द्या पटकन मैदानाच्या आतमध्ये. चार षटकाच्या निगडी पिंपरी स्टँडर्स रॉयल चॅलेंजर्स पिंपरी स्टँडर्स संघाचा सुरुवात करणार. आपलं मनापासून स्वागत सर्व उपस्थितांच्या वतीनं पूर्ण सामन्यासाठी. चोवीस चेंडू मध्ये 20 धाव बनवायच्या गोलंदाज मार्क वरती सागर भाई दरेकर. चार पॉइंट दोन षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावपालिकेवरती. उद्दिष्टच्या मला समान चढवे पंच मात्र वाईटचा इशारा करतात. एक अतिरिक्त स्वरूपाचा धाव असेल. विजयाचं समीकरण शेवटच्या 22 चेंडू क्रिकेट रसिकाडो बनवायच्या 16 धावा. स्वप्निल सातोला मात्र दिलं गेलेलं जीवदान. 13 चेंडू मध्ये 34 धावा स्वप्निल सातो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतो. जिल्हा परिषद करंडक 2016 सरस्वती या ठिकाणी स्पर्धा खेळवली गेली. स्वप्निल कॅग हा पाच त्या मैदानावर त्या स्पर्धेमधून उदयाला आलेला खेळाडू आहे. स्वप्निल सातो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. गौरव पुराणिकला बरोबर घेऊन
नक्कीच तो व्हायला त्याचा आतमध्ये गंभीर घटना आपण पाहतोय. सतीश खरेच मैदानाच्या आतमध्ये असेल पहा. गौरव पुराणिक नक्कीच हा लेदर खेळणारा खेळाडू आहे. नक्की त्याने आपली छाप सोडलेली आहे. आणि नक्कीच भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना चालू आहे. एक दिवसीय सामना चालू आहे आणि युवराज सिंह आनंद झालेला आहे. धावसंख्येवरती भारताचे तीन फलंदाज बाद आहेत. सुरुवातीच्या काही षटकामध्ये 60 धावसंख्येवरती तीन फलंदाज बाद होते. त्यानंतरची कामगिरी पहा. युवराज सिंह केली कामगिरी संपलं आहे. आणि विजयासाठी आता केवळ 3 धावा दूरवरती असेल. सुंदर वॉरियर्स शनिवारी